मागचं अख्खं वर्ष वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून आपल्या देशातले राज्यातले तथाकथित पुरोगामी हिंदुत्वाच्या हुंकाराला दाबण्याचा प्रयत्न करत होते कारण काशी विश्वनाथाच्या जीर्णोद्धारासारख्या नेत्रदीपक सोहळ्यानंतरही एक रुखरुख म्हणाला लागून होते की या मंदिरातला आमचा भोलेबाबा नेमका कुठे आहे कारण मागेच गौरी पार्वतीच्या मंदिराच्या भग्न अवशेषाकडे तोंड करून जो नंदी शतकानुशतक शिवमहादेवाच्या असली जीर्णोद्धाराची प्रतीक्षा करत होता ती काही केल्या संपत नव्हती नव्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरवर माणसोक्त खर्च केला गेला पण बूनसे गई व से नाही आती असं जे प्रकरण आहे ना त्या ज्ञानवापीत लपवलेल्या विश्वनाथाच्या मूळ लिंगाचं पुनरुत्थान याही कोर्ड्याला सुरुंग लागला कोर्टानं जे निर्देश दिलेत त्यानुसार आता वजू दडवून ठेवलेले काशी विश्वेश्वर लवकरच मोकळा श्वास घेतील अशी आशा वाटते हिंदूंच्या धर्मचेतना अशा जागृत होत असताना त्यात विरजन घालण्याचं काम पुरोगामी बुरख्याआडचे कांडे करत होतेच आजच्या घटना कमलीच्या वाढल्या होत्या गोवत्तेचं नुसतं पेवस फुटलं यानं त्या मार्गाने गोरगरीब हिंदूंचं धर्म परिवर्तन करण्याचे अड्डे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उघडले गेले होते होलसेलमध्ये इथे धर्मांतर सुरू आहे या सगळ्या गोष्टीनं संतापून उठलेल्या हिंदू बांधवांनी एक भव्य दिव्य मोर्चा आयोजित केला कोल्हापुरात ज्यात अठरा पगड जाती जमातीचे लोक सहभागी होते त्या विशाल जनसागरानं एक जानेवारीला आपला सगळा क्षोभ रस्त्यावर उतरवला या अतिविशाल आक्रोश मोर्चाचं यश डोळ्यात खुपणाऱ्या मेनस्ट्रीम मीडियानं मात्र या घटनेला म्हणावं तितकं फुटेज दिलं तर नाहीच उलट कोल्हापूरच्या पुरोगामी असण्याबाबत गावगप्पा सुरू केलं आज मी याच मुद्द्यावर तुमच्याशी बोलणार आहे तर मित्र नमस्कार तुम्ही पाहत आहात आकारा डी आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी तुम्हाला आठवत असेल फडणवीस सी एम असतानाच्या काळात मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला मिळालेलं आरक्षणही कोर्टानं काढून घेतलं ते या मावा आघाडीच्या सरकारला काही टिकवता आलं नव्हतं हा रोषही पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात खदखदत होताच अलीकडे या भागात सर्वात मोठं संकट उद्भवलं होतं ते धर्मांतरणच ते आता मदरसे आणि मशिदी जशा आघाडीवर होत्या त्यात त्याच्यासोबत काही हिलिंग सेंटर्स प्रार्थना प्रार्थनास्थळही जोरात होती आजही आहेत मी अलीकडे कोडोलीतल्या एका धर्मसभेबद्दल एक व्हिडिओ केला होता वेगवेगळ्या मार्गानं महाराष्ट्राचं अंतरंग पोखरण्याचं काम काही धर्मांध शक्ती करत आहेत आणि लँड जिहाद यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशातून पैसा येतो ये फंडिंग होतोय आमच्या पोरीबाळी फसवून नासवल्या जात आहेत या तोकड्यांकडून त्यासाठी पैसा तर येत होताच वर यांना राजकीय संरक्षणही मिळालं आघाडी सरकारच्या काळात बिना रोकटोक हा नंगानाच पश्चिम महाराष्ट्रात सुरू होता आजही सुरू आहे याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत फक्त हिंदू जनजागरण समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवली काही जुने शिवसैनिकही आहेत जे आजही माननीय बाळासाहेबांचं ते कट्टर हिंदुत्व मनात जोपासत आहेत त्यांनी या कांड्यांना वेळोवेळी -वेड़ विरोध केला आहे पण या आताशा वीस टक्केवाल्यांची हिंमत इथे आपल्या शिवप्रभूंच्या महाराष्ट्रात भलतीच वाढली आहे का वाढले तर ते त्यांना ऐंशी टक्क्यांमधला हिंदू हा तुकड़ा, तुकड्या तुकड्यांमध्ये विकुरलेला दिसतोय जातीपाती विखुरलेला दिसतोय हा लिंगायत आहेत मी मराठा तो फलाना हा ढिमका नेमका हेच त्यांनी हेरलाय आणि विखुरलेला विस्कळीत ताकदीला ते एक एक करत बाजूला ठेचायला लागले होते एक जानेवारीच्या हिंदू आक्रोश मोर्चानं पुन्हा या सगळ्या जाळीदार टोपीवाल्यांना हाले लुयावाल्या गोटबोल्यांना आणि त्यांच्या लिब्रांडू मदतनिसांनाही जरब बसवण्याचा करेक कार्यक्रम झाला एकट्या कोल्हापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात भगव वादळ उठत हे पाहून अनेकांच्या विजारे पिवळ्या झाल्या असतील हा मोर्चा तर भव्य दिव्यच होता नो डाऊट पण हिंदूंचा असा एखादा मोर्चा निघतो रातोरात निघतो कुठलीही प्रॉपर पूर्वतयारी नसताना या गोष्टीने भावचळलेले अनेक चकितचंदू त्यानिमित्तानं पाहायला मिळाले आपल्याला हिंदूंच्या आस्था आमच्या धर्मभावना या कुणीही यावं आणि टपली मारून जावं इतक्या हलक्या नाही येतो पण थोडीशी जरी शिथिलता किंवा विस्कळीतपणा आला आमच्या समाजात की त्याचा फायदा उचलायला शंभर टक्के तयार असतात त्यात हे कांडे टपलेलेच असतात या दोन जमाती या पद्धतीनं आपला धर्म वाढवणं रेटणं मग त्यात लव जियात असो की लँड जियात असो पैशांच्या आमिषानं थेट धर्मांतर असो यात आघाडीवर आहेतच पण या लोकांना मदत करणारी जी राजकारण्याची नीज जमात आहे ना सेक्युलरिझमचा बुरखा पांघरून हिंदूंचे बुडखे शेंडे छाटायला निघालेली ही जमात ही सगळ्यात जास्त धोकादायक आहे मित्रांनो या मोर्चाचा ट्रिगर पॉईंट काय होता माहिती आहे तुम्हाला विधिमंडळात अजित पवारांचं ते वक्तव्य शंभूराजांना धर्मवीर म्हणू नका खदखदणाऱ्या असंतोषाच्या गंजीवर जळता पलिता पडला या वाक्यामुळं त्या त्या धर्मांधांच्या सततच्या अतिक्रमणाचा वारा सुटला होता आग धडाडा पेटली ही आग अशीच धगधगत राहील कारण या कुटील राजकारणाचा खेळ अद्याप संपलेला नाही आहे महाराष्ट्राच्या अस्मितांना हे निधर्मी सेक्युलर ठरवू लागले त्यांना तशी लेबलं लावली जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला काय आदरानं वागवलं आमची आई अशीच सुंदर असती तर आम्हीही असे सुंदर निपजलो असतो असं काय काव्यात्मक बोलले हे खरं की खोटं कोण करणार महाराजांनी मशिदी बांधल्या किल्ल्यावर मुसलमानांना हपशांना नमाज पडायला जागा करून दिली हे सगळं सहिष्णू चित्र रंगवलं कोणी कोण होते लिबरल इतिहासकार याचा जरा शोध घ्या आताही जो आमचा राजा धर्मासाठी चाळीस दिवस हाल हाल होऊन गतप्राण झाला त्या शंभू राजांना धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक म्हणायला सांगतात हे नव इतिहास का परत शिवराय आणि शंभूराजे हे दोघेही हिंदू धर्मासाठी नव्हे तर महाराष्ट्र धर्मासाठी लढत होते त्यांचं राज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणवलं जातं त्यातल्या या हिंदवी शब्दाचाही नवा अर्थ यांनी शोधून काढला आहे म्हणे मी मागेच बोललो होतो आता यांचं टार्गेट जे आहे ना पुढचं टार्गेट ते हिंदवी या शब्दाकडे वळलेलं आहे हिंदवी शब्द कसा हिंदू धर्माशी निगडीत नाही आहे तो काहीतरी वेगळाच रूढार्थ रू वेगळाच भावार्थ घेऊन निघतो तर हे सांगायला हे नवो इतिहासकार आता हिरिरीनं पुढे येतील बघा हे शोधकार्य कोण करतं तर यांची दरबारी अनेक बांडगूळ इतिहासकार आहेत ना जे कुठून काय काय शोधून काढतात आणि महाराष्ट्राला सांगू पाहतात की आमचे छत्रपती हे सेक्युलर होते अफजलखानाच्या वादाच्या प्रसंगाबद्दल यांना शंका छत्रपतींचे गुरु कोण याबद्दल यांना शंका उद्या त्या शाहिखानाची बोटं खिडकीत अडकली आणि तुटली ती महाराजांनी नाही साठली असं म्हणायलाही हे लोक मागे पुढे पाहणार नाही हा मोर्चा झाला कोल्हापुरात तर लागलीच कोल्हापूरचा इतिहास काढला आहे मंडळी छत्रपती शाहू महाराज हे सुधारणावादी होते होय हाच योग्य शब्द आहे कारण पुरोगामित्वाची व्याख्या काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे मित्रांनो ते जर पुरोगामी होते म्हणून ते हिंदुत्ववादी नव्हते असा सरळ अर्थ लावायला हे लोक मोकळेच असतात आपण जर त्यांना पुरोगामी म्हटलं तर मग शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात हिंदूंचा अतिप्रचंड आक्रोश मोर्चा निघतो तेव्हा छत्रपतींचं कोल्हापूर हे पुरोगामी की हिंदुत्ववादी असा निरर्थक वाद उभा केला जातो हाच धागा पकडत काही पत्रकारांनी हे चाय बिस्किटवाले थेट युवराज संभाजीराजे छत्रपती यांना तो प्रश्न विचारला राजांनी जे उत्तर दिलं ना ते अगदी समर्पक आहे छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिवाजी महाराजांच्या नावानं वैदिक शिक्षण देणारी शाळा सुरू केलेली होती ते का केली असेल त्याचं कारण शोधा म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं ते स्पष्टच म्हणाले या पत्रकार हिंदू धर्माविषयी प्रेम नसणारा कोणता राजा वेदांचं शिक्षण देणारी शाळा सुरू करेल राजश्री छत्रपती शाहू महाराज हे स्वधर्माभिमानी होते आपल्या हिंदू धर्माविषयी त्यांना प्रचंड आस्था आदर आणि अभिमान होता आपल्या दैवतांविषयी त्यांच्या मनात पूज्यभाव होता धर्मातल्या अनिष्ट प्रथा आणि देवपूजेशी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले हे तर उघडच आहे मग त्यांनी केलेलं कार्य हे सनातनांनी हिंदू धर्मावर चढवलेली जी अनिष्ट पुटं होती ती पुसून टाकून हिंदुत्वाला उज्ज्वल बनवण्यासाठी त्यांनी सगळं केलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात अनेक मंदिरं उभारली पुरातन मंदिरांचं जीर्णोद्धार केलं डागडूजी केली अनेक मंदिरांना त्यांनी शेकडो एकर जमिनी दान केल्या स्वतः महाराज नित्यनेमानं अंबाबाई आणि भवानी मातेच्या दर्शनाला जायचे महादेवाचे निस्सिम भक्त होते याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात महाराज भल्या पहाटे पंचगंगेमध्ये कार्तिक स्नानासाठी जायचे महाराजांच्या बाबत जे वेदोक्त प्रकरण घडलं ते कार्तिक स्नानाच्या वेळीच उद्भवलं होतं वेदोक्त प्रकरण घडलं म्हणून महाराजांनी कार्तिक स्नानाची जी धार्मिक परंपरा आहे किंवा हिंदू धर्म आहे तो सोडला नाही ना तर वैदिक शाळेची स्थापना त्यांनी करून धर्मात सुधारणा घडवून आणली हे लक्षात घेतलं पाहिजे आपण म्हणून मला मनासं वाटतं की राजे सुधारणावादी होते त्यांना पुरोगामी म्हणण्यापेक्षा सुधारणावादी म्हणा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात गोव्यात त्या बंदीचा कायदा केला होता धर्मपरिवर्तन परिवर्तन झालेला अनेक हिंदू त्यांनी स्वधर्मात परत आणलं श्री शाहू दयानंद हायस्कूलमध्ये यासाठी नित्य यज्ञ सुरू असायचे डाव्या विचारसरणीच्या पक्षपाती इतिहासकारांनी हा सर्व इतिहास नेहमीच अंधारात ठेवला आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना चक्क निधर्मी कम्युनिस्ट करून टाकलं हे एकंदर सार आहे संभाजीराजे छत्रपतींच्या त्या उत्तरामधलं आता झालंय काय तर या मोर्चामुळे करवीर नगरीत भीतीचं वातावरण निर्माण झालं असे बोंब मारले जायला लागले खरंय भीतीचं वातावरण निर्माण तर झालंय पण बारामतीकर काकांसारख्या फुरोगामी राजकारण्यांच्या गोटात त्यांना त्यांच्या वोट बँकेला सुरुंग लागताना दिसतोय त्यामुळे धडकी तर त्यांच्या उरात भरली त्यामुळेही कोल्हेकुई सुरू आहे या मोर्चात कोल्हापुरातले सर्व धर्मीय सहभागी झाले होते अगदी शहरातले काही मुस्लिम बांधव देखील भीती दहशत हे सगळे मनाचे खेळ आहेत ज्यांच्या मनात पाप आहे त्यांना भीतीही वाटणारच जे स्वतःला हिंदुस्थानी समजून इथे राहत आहेत त्यांना कसली भीती पण हे उगाच पसरवलं जात आहे जे काही पुरोगाम्यांचे बगलबच्चे टोपी घालून मनात काळं पाप घेऊन या मोर्चात सामील झाले होते तेच आता या वावड्या उठवत आहेत ही एकी तोडायचे प्रयत्न करत आहेत कोल्हापुरातल्या आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या माझ्या हिंदू बांधवांनो हे लोक आता यापुढं आपल्याला आपसातच भिडवतील मराठा ब्राह्मण दलित सवर्ण जैन लिंगायत असे जातीजातीत वाद उकरून काढतील फूट पाडतील आजवर हे सावरकर हेडगेवार आंबेडकरांबद्दल बोलायचे आता यांची मजल छत्रपतींपर्यंत गेली सत्तेच्या राजकारणासाठी हे अजून कुठली पातळी गाठतील का काही सांगता येत नाही पण तुम्ही सावध रहा तुम्ही सावध रहा एकजुटीन राहा हिंदू अवघा मिळवावा हिंदू धर्म वाढवावा हे विसरू नका या सर्व कारस्थानांना आपण पुरून आहे आणि या फुटीर जिहादी आणि देशद्रोही धर्मद्रोही बांडगुळांना त्यांची जागा दाखवायची एवढं लक्षात ठेवा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार